नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहतात एच डब्ल्यू मराठी मुंबईतील गोरेगाव इथल्या पत्राचा गैरव्यवहार प्रकरणात सध्या ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आता आणखीन एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत त्याचं झालं असं की संजय राऊत हे त्यांच्यावर ईडीची कारवाई होण्याआधी म्हणजेच ते जेलमध्ये जाण्याआधी ते शिवसेनेची बाजू अतिशय आक्रमकपणे मांडत होते आणि जे आपण पाहिलंच आहे म्हणजे अगदी रोज पत्रकार राऊतांना घेरायचे किंवा त्यांच्या पत्रकार परिषदा व्हायच्या पण संजय राऊत हे फक्त प्रसारमाध्यमांसमोरच येऊन बोलायचे असं नाही तर ते दुसऱ्या बाजूला सामना जे शिवसेनेचं मुखपत्र आहे त्या सामनातून सुद्धा ते आक्रमक भाषेत लेख लिहायचे आणि सामनातील त्यांचे अग्रलेख आणि त्यातलं रोकटोक हे सदर नेहमीच चर्चेचा विषय ठरायचा पण आता मात्र संजय राऊत यांना ईडीनं अटक आहे म्हटल्यावर त्यांचे हे जे लेख आहेत ते थांबतील असा अंदाज सर्वांनाच होता पण तसं न घडता संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असूनही सामनातून त्यांच्या नावाने लेख प्रसिद्ध होत आहेत आणि याच मुद्द्यावरून आता वाद निर्माण झालाय जाणून घेऊयात याविषयी सविस्तर मात्र त्याआधी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या कोठडीत आहेत पण ईडीच्या कोठडीत असताना सुद्धा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून संजय राऊत यांच्या नावानं लेख छापून आला आता या लेखाची चौकशी तर ईडी करणार आहेच पण गेल्या सात दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत त्यामुळे कोठडीत असताना सुद्धा रविवारच्या सामनाच्या अंकात रोखटोक सदर नक्की कुणी लिहिला याची चांगली चर्चा रंगली आहे त्याचबरोबर ईडीनं सुद्धा आता या रोखटोक सदराची दखल घेतली आहे खर तर ईडीच्या कोठडीतून संजय राऊतांनी रोखटोक सदर लिहिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यामुळेच आता ईडी आणखीन सतर्क झाली आहे ईडीच्या कोठडीत असताना संजय राऊत यांनी लिखाण कसं काय केलं या प्रकरणी ईडी तपास करणार असल्याची माहिती आहे पण आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी याविषयी आक्षेप नोंदवला होता संदीप देशपांडे यांनी याविषयी शंका उपस्थित केली होती ती म्हणजे संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत मग ते तिथून सामनासाठी लेख कसे काय लिहू शकतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता त्याचबरोबर अशा प्रकारे तुरुंगातून लेख लिहायला संजय राऊत हे काही स्वातंत्र्य सेनानी नाहीत असंही देशपांडे यांनी म्हटलं होतं त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला होता आणि याची दखल घेत आता ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा याविषयी संजय राऊत यांची चौकशी होऊ शकते तसंच या चौकशीत संजय राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांना नक्की काय उत्तर देणार हे पाहावं लागेल पण संजय राऊत यांच्या नावाने छापून ना आलेला हा जो लेख आहे तो नक्की काय होता ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात आपल्याला माहितच आहे की काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे मुंबई आणि महाराष्ट्राबाबत वक्तव्य केलेलं त्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आणि यावरूनच हा लेख लिहिण्यात आलेला आहे कोश्यारी यांनी त्यांच्या एका भाषणात काय सांगितलं तर गुजराती आणि मारवाडी लोक मुंबईत आहेत म्हणूनच मुंबईस आर्थिक राजधानीचा दर्जा आहे गुजराती आणि मारवाडी लोक जर मुंबईतून यांना बाहेर काढलं तर मुंबईत पैसाच शिल्लक राहणार नाही राज्यपालांचं हे विधान निरहेतू कसं असेल मुंबईत गुजराती आणि मारवाडी समाजाच्या लोकांना सुद्धा कोश्यारी यांचं हे विधान आवडलेलं नाही आणि त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला तर अधीर रंजन चौधरी यांनी जेव्हा राष्ट्रपतींचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला तेव्हा त्यांचं ते पित्त खवळलं त्यांनी महाराष्ट्राच्या आणि शिवरायांच्या अपमानाबद्दल साधा निषेध सुद्धा केला नाही आणि हा सुद्धा महाराष्ट्राचा अपमानच आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली होती म्हणजेच या लेखातून ही टीका करण्यात आलेली आणि हाच लेख संजय राऊत यांच्या नावे छापण्यात आलाय पण एखादी व्यक्ती जेव्हा तुरुंगात असते तेव्हा त्यांना अशा प्रकारे वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिता येत नाही आणि तसं करायचं झालं तर त्यासाठी न्यायालयाची विशेष परवानगी घेणं आवश्यक असतं जोपर्यंत न्यायालय अशी परवानगी दे नाही तोपर्यंत असे लेख लिहिण्यास मज्जाव असतो त्यामुळे आता सामनातील संजय राऊत यांचं हे लेखन थांबणार का हे पाहावं लागेल दरम्यान आज संजय राऊतांची ईडी कोठडी संपली असता आज पुन्हा एकदा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आणि यावेळी त्यांना आणखीन चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र ही जी कोठडी आहे ती ईडी कोठडी नसून न्यायालयीन कोठडी असणार आहे महत्वाचं म्हणजे ईडीनं संजय राऊत यांची कोठडी मागितली नाही तर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची विनंती करण्यात आली त्याचबरोबर आता बावीस ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद